जागतिक तापमानातील बदलामुळे पावसाचं चक्र बदललंय, त्यामुळे क्रिकेटच्या सरावात सातत्य राखण्यासाठी इंडोर खेळपट्टी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील यांनी केलंय. ठाण्याच्या क्रिकेटसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीनं तयार केलेल्या 2 इंडोर खेळपट्ट्यांचं उद्घाटन डॉ विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष डॉ राजेश मडवी, मुंबई क्रिकेट संघटना आणि यजमान संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की आगामी काळात ऋतुचक्रातील बदल क्रिकेटच्या सरावात अडथळे आणू शकतात. अनियमित पावसानं प्रत्यक्ष मैदानावर सराव करण्यास मज्जा होऊ शकतो, त्यामुळेच सरावात व्यत्यय न येण्यासाठी इंडोर खेळपट्ट्या क्रिकेटपटूंना फायदेशीर ठरतील, तर क्रिकेटपटूंना 16 मैदानी आणि 2 इंडोर खेळपट्ट्या सरावासाठी उपलब्ध करून देणारी स्पोर्टिंग क्लब कमिटी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचं सांगून क्रिकेट अंपायर प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेनं परवानगी देण्याची मागणी डॉ राजेश मडवी यांनी मुंबई क्रिकेट संघटनेकडे केली आहे. येत्या काही दिवसात इंडोर खेळपट्ट्यांवर सराव करण्यासाठी अत्याधुनिक अशा 2 बॉलिंग मशीन्स उपलब्ध करणार असल्याचं डॉ मडवी यांनी सांगितलं. या उद्घाटन कार्यक्रमाला मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव शाह आलम, खजिनदार जगदीश आचरेकर, कार्यकारिणी सदस्य उन्मेष खानविलकर, अभय हडप, नदीप मेनन, कौशिक गोडबोले, अजिंक्य नाईक इत्यादी उपस्थित होते. ओपनिंग आपल्यातर्फे झालेले आहेत, त्याचबरोबर सध्याचं वातावरण पाहता आउटडोअर म्हणजे जे मैदानामध्ये खेळण्याचा आणि पिचवर भरपूर वेगवेगळ्या आव्हानं समोर येत आहेत. काय सांगाल, कितपत या गोष्टीची गरज आहे आणि याचा कितपत ठाणेकरांना फायदा होणार? एक तर सर्वप्रथम मी ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्षांचे त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम हा त्यांनी हाती घेतलेला आहे. 2 इंडोर नेटचा आज आत्ताच महाराष्ट्र उद्घाटन झालेलं आहे आणि ही खरं तर खेळाडूंची गरज आहे, कारण कव्हर्ड विकेट्स आता ठेवणं आवश्यक आहे. वातावरणात जो बदल घडत आहे त्याच्यामुळे पाऊस हा बराच लांबला जातो, म्हणजे पूर्वी जसा पाऊस ऑक्टोबरमध्ये संपायचा जातो आता नोव्हेंबरपर्यंत पण आपल्याला पावसाच्या सरी येतात. म्हणून खेळाडूंना इंडोरमध्ये खेळायची सुविधा जिथे उपलब्ध होतात तर त्याच्यामुळे खूप सर्वांचं त्याच्या ट्रेनिंगमध्ये त्याचा खूप उपयोग होईल.